पाहूया सविस्तर बातमीपत्र. हिरे हब्बू यांच्या वाड्यातून चोरीस गेलेल्या शिवयोगींच्या अनमोल ग्रंथांचा शोध सुरू असून पोलिसांनी सध्या 2 संशयितांना ताब्यात घेतला आहे. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या कार्याविषयी कवी राघवन यांचा 9 अध्याय असलेला सुमारे 40 पानांचा ग्रंथ हिरे हब्बू वाड्यातून चोरी झाला होता. तो चोरट्यांनी रेल्वे स्टेशन परिसरात बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात फेकल्याची माहिती दिली आहे. त्या ठिकाणी स्कुबा डायव्हिंगच्या तरुणांकडून त्याचा शोध सुरू आहे. या घटनास्थळी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख तसेच खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. हिरे हब्बू वाड्यातून ग्रंथाची चोरी झाल्याची प्रथमदर्शनी माहिती सागर हिरे हब्बू हे पूजा करत असताना त्यांच्या लक्षात आली. या घटनेची माहिती हिरे हब्बू यांनी पोलीस आयुक्त राजेंद्र माने आणि फौजदार चावडी पोलिसांना दिली होती. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी 2 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. या दोन्ही चोरांनी संबंधित ग्रंथ हा महापौर निवास परिसरातील एका बांधकाम चालू असलेल्या पाणी साठवलेल्या खड्ड्यामध्ये टाकल्याचं सांगितलंय. त्यामुळे पोलिसांनी अग्निशामक दलाला बोलवून स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या इस्मानकडून हे ग्रंथ पाण्यामध्ये शोधकार्य सुरू आहे. अनमोल असा हा ग्रंथ मिळाल्यास आनंद होईल, न मिळाल्यास दुःख असेल. मात्र हा ग्रंथ कोणाला सापडल्यास पोलिसांना किंवा आमच्याकडे आणून द्यावा, त्या संबंधित व्यक्तीला योग्य ते बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा राजशेखर हिरे हब्बू यांनी यावेळी केली आहे. दिनांक 30 जून रोजी रात्री 11:15 आपल्या वाड्यात काही अज्ञात चोरट्याने तो चोरून गेला. सकाळी आमचा मुलगा चिरंजीव राजशेखर हिरे चिरंजीव सागर राजशेखर हिरे बुवा सकाळी आपण रोज 4:45 त्या लिंगाची पूजा करतो. आम्ही एक काय केलं होतं तिथं किंवा लिंगापाशी ते एक ठेवा त्याचे पवित्र राहतं म्हणून आम्ही तिकडे त्याला लाकडी पेटीमध्ये सागवानी पेटीमध्ये पॅक करून त्याला बाजूला भिंतीलासुद्धा आम्ही पॅक करून ठेवलो होतो. पण त्या चोरानं तो त्या रात्री घेऊन गेला. सकाळी येऊन बघतो तर त्याला दिसला नाही. मी ताबडतोब सकाळी मुलगा मला उठवल्यानंतर म्हणजे उठायचं होईना मला म्हणजे हातापाय थंड झाले. मी घाबरलो एकदम कसं तर जीव घट करून खाली आलो बघतो तर मला तिथं काय दिसलं नाही. मी ताबडतोब माननीय पोलीस कमिशनर माने साहेबांना फोन लावलं. सर्व अधिकारी 15 अधिकारी त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी पाहणी केले तेव्हा इथं काय झालं काय नाही. तर यामध्ये त्रुटी असं निघाला की माझा मुलगा हात पूजा करताना एक भाऊ बाहेर निघाला होता. त्यानं मला मित्र कडी करून बाहेर निघाला आहे. मग म्हटलं आज कोण आले कसं केलं. मग तो पोलीस खात्याने सहज सर्वे केले. त्याच्यानंतर मग ते CCTVच्या फुटेजमध्ये पंजाब कॅनीपासून आम्ही CCTV फुटेज चालू केलं. आमच्या गल्लीचा मुलगा काय सांगितलं की काल रात्री 11:00 दोन मुलं आत वाले गेलेले बघितले आणि कापडामध्ये गुंडाळून त्याने घेऊन गेलेले बघितल्यानंतर त्यापासून मग सुरुवात चालू झाली. माझा एक म्हणजे बोलायचं असं पोलीस खात्याने एवढं फास्ट काम केलं. 10 तासाच्या त्या आरोपीला पकडले. 10 तासे एक म्हणजे पोलीस खात्याचं जेवढं कौतुक करणं तेवढं कमी आहे. 10 पकडून त्याच्याकडनं काही ऐवजी जप्त केले. आता त्यांना ह्या विहिरीमध्ये टाकल्या म्हटल्यानंतर म्हणजे आम्ही पाणी काढायचा प्रयत्न पाणी काही निघालं आहे. मग आता काय करू म्हणून आम्ही मालवणला स्कुबा ड्रायव्हिंगला आम्ही संपर्क साधला. त्यांनी म्हणाले की बाबा इथलं पोलीस खात्याचं आम्हाला लेटर द्या. त्या लेटरवर आम्ही येतो. आमची खाजगी संस्था आहे आणि देवाचा म्हणून आम्ही पहिला येतो. आम्ही तुमच्याकडनं काहीच घेणार नाही म्हणजे फक्त आमचं ड्रायव्हिंग खर्च द्या. म्हणल्यानंतर काल ताबडतोब पोलीस खात्याने त्यांना लेटर दिलं. काल रात्री एवढा तिकडं पाऊस असताना ते बिचारे 5 जण निघाला. सकाळी 7:30 आले. आता त्यांनी इथं काढू लागले. आता सर्वांनी सिद्धारामेश्वर यांनी एवढा प्रार्थना करू की बाबा हे एवढा एक ग्रंथ याचा म्हणजे काय ते पुन्हा कसं मिळावा असं मी सर्वांना सर्व सोलापूर 10 लाख जनतेला एक विनंती करतो. समजा निघालं तर दुधात साखर पडेल, नाही मिळालं तर सगळ्यांना माझी विनंती आहे व कोणाला तरी सापडेल तो आमच्याकडे द्या किंवा पोलिसच्या गेला. आम्ही तुम्हाला योग्य ते बक्षीस देऊ आणि तुम्ही कुठल्याही मनात संकोच ठेवू नका. एवढंच माझी विनंती आहे सगळं. असं आपण एक 4-5 दिवसापासून फायर ब्रिगेडचे लोक या ठिकाणी आम्ही आमच्याकडे जे गळ आहे ते टाकून आम्ही प्रयत्न केला त्याच्यामध्ये. परंतु जे ग्रंथ आहे ते खूप असं याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे ते आपल्या गळाला काही लागलं नाही. त्याच्यामध्ये तरी आपण बऱ्याचशा त्या दिवशी शनिवारी जवळपास 1-3-4 तास प्रयत्न केले. बरंचसं खाली झाडं वगैरे तुटून पडलेले आहेत. त्याचबरोबर बरंचसं गाळ आहे, काटडे झुडपं वगैरे आत पडलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि प्रयत्न केला आपण परंतु त्या दिवशी काही आपल्याला लागलं नाही त्याच्यामध्ये. आता हिरे हब्बू यांनी मालवणच्या बुडणाऱ्या लोकांना डाईव्ह करणाऱ्या लोकांना बोलवले आहे. आता ते सध्या प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये. परंतु खाली 20 फुटापेक्षाही खाली आहे त्याच्यामुळे विजिबिलिटी जी आहे ती कमी आहे खाली. त्याच्यामुळे आता हाताने चाच पडून ते पाहत आहे त्याच्यामध्ये. आणि बरेचसे झाडी गाळ आहे त्याच्यामुळे थोडंसं सर्च करावं लागणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये.
शेवटी प्रयत्न केल्यानंतरच ते आपल्याला काहीतरी समजेल त्याच्यामध्ये। तर आता हे आलेत, आता जवळपास अर्धा तास झाला, त्याने जवळपास 40 ते 50 सेकंदापर्यंत खाली जातात, खाली सर्च करतात आणि परत वर येतात त्याच्यामध्ये आणि परत खाली डाईव्ह करतात त्याच्यामध्ये। प्रयत्न चालू आहे त्याच्यामध्ये आणि आपला लोखंडी गळ देखील आपण त्या ठिकाणी आणलेला आहे त्याच्यामध्ये। जर ते नाही, याच्याने आपण प्रयत्न करून त्या ठिकाणी बघणार आहोत त्याच्यामध्ये। प्रयत्न चालू आहे त्याच्यामध्ये।